आपलं नाशिकमध्ये एक भव्य असं राष्ट्रवादी भवन असताना देखील आपण टेंडरमध्ये तात्पुरत्या स्वरूपाचं कार्यालय उभारलेलं काय यामागचं कारण आहे? मुळामध्ये जी लाभार्थी राष्ट्रवादी आहे, लाभार्थी म्हणजे जे लाभार्थी आहे ते तिथे आहे, ती राष्ट्रवादी खरी राष्ट्रवादी ही आहे. आणि या लाभार्थी राष्ट्रवादीच्या माध्यमातून पोलीस खात्याला पुढे केलेलं आहे. पोलीस को आगे करती आहे, लाभार्थी आमचे डरती आहे, अशी परिस्थिती आहे. मुळात ते कार्यालय आमचंच आहे, त्या कार्यालयाचा ताबा हा नियमाप्रमाणे आम्हाला मिळायला पाहिजे. परंतु पोलीस खात्याने तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी आम्हाला थांबून ठेवलेलं आहे. त्यांना सर्व कागदपत्र या ठिकाणी दिलेली आहे. जर का बघायला गेलं तर शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या नावाने ते कार्यालय निर्माण केलेलं. महाराष्ट्रातील सर्व कार्यालय राष्ट्रवादी ट्रस्टच्या नावाने आहे. परंतु या ठिकाणी हेतू पुरस्कार काहीजणं मंत्रिपदाच्या माध्यमातून सत्तेच्या माध्यमातून या ठिकाणी दामून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पुढच्या काळामध्ये ज्या दिवशी पोलीस बंदोबस्त बाजूला हटेल, एका तासामध्ये ते कार्यालय आम्ही ताब्यात घेऊ. या ठिकाणी आपण बघितलंय की बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं कार्यालय आहे आणि त्या कार्यालयाचा ताबा या ठिकाणी आम्ही घ्यायला, अधिकृत ताबा घ्यायला गेलो असताना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्ताचा वापर केला आणि आम्हाला ते कार्यालय ताब्यात घेऊ दिलं नाही. या ठिकाणी याच्यावरून असं स्पष्ट होतं आहे की सत्तेचा दुरुपयोग त्या ठिकाणी केला गेला. आणि अधिकृत आमचा अधिकृत राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टचं ते कार्यालय असताना, त्या ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब असताना ते कार्यालय आम्हाला ताब्यात घेऊ दिलं नाही. आणि नंतर आपल्याला माहिती की जिल्ह्यातून फार मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी येतात, त्यांच्याबरोबर पक्षवाढीसाठी जे काही विचारविनिमय करावं लागतं, बैठका घ्याव्या लागतात, त्याच्यासाठी आम्हाला तात्पुरती सोय करणं हे अत्यंत गरजेचं होतं. आणि आम्ही आदरणीय आमचे गजानन नालाज शेलार असतील, देव आपले गोकुळशेट पिंगळे असतील, आमचे मुन्नाभाई अन्सारी, आम्ही एक रात्रीमध्ये या ठिकाणी हे कार्यालय उभं केलं आहे. आपण बघताय मध्ये जवळजवळ 200-300 लोक या ठिकाणी बसू शकतील असं कार्यालय आम्ही या ठिकाणी उभारलं आहे. समोरही आपल्याला बघायला मिळतं आहे की कमीत कमी 1000-1500 लोकांचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेऊ शकतो. आणि अतिशय मोक्याच्या ठिकाणी बॉम्बे नाक्यावर हे कार्यालय, पूर्वीच्या कार्यालयाच्या बाजूलाच आम्ही हे तात्पुरत्या स्वरूपात हे कार्यालय आम्ही या ठिकाणी सुरू केलेलं आहे.